भारतातील उद्योग शेती। भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे। भारताचा सुमारे 60% भूभाग हा लागवडीखाली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील वैविध्य। यामुळे भारतात शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे। भारतातील शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे। पुढचा मुद्दा आहे महत्त्वाची पिके। भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात। त्याचबरोबर चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर आणि ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात। तसेच भारतात विविध फळे, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। भारताचे ब्राझीलच्या तुलनेत स्थूल आंतरदेशीय उत्पादनात शेतीचे योगदान हे जास्त आहे। शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे। बघा, या ठिकाणी भारत आणि ब्राझील या दोन देशांचा विचार करता भारतामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते। तसेच भारतातलं जे काही मनुष्यबळ आहे हे शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेलं आहे। भारतातील उद्योग, पुढचा उद्योग बघणार आहोत आपण मासेमारी। भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची महत्त्वाची भूमिका आहे। आता याचे वैशिष्ट्य आपण बघूया। खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारी हे आपल्या भारताच्या मासेमारी उद्योगाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। उपयोग, आहारातील घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग हा होतो। आता पुढचा मुद्दा आहे प्रमुख खाद्यान्न। तर भारतातल्या कुठल्या कुठल्या राज्यामधील लोकांचं प्रमुख खाद्य हे मासे आहे तर ते बघूया आपण। पहिलं आहे केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे। बघा, या राज्यांच्या लागून जो समुद्रकिनारा लागलेला आहे या ठिकाणी राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारातील मासे हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे। भारतातील उद्योग मासेमारी। आता मासेमारीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। पहिला आहे खाऱ्या पाण्यातील मासेमारी आणि दुसरा आहे गोड्या पाण्यातील मासेमारी। आता खाऱ्या पाण्यातील मासेमारी जी आहे तर ती सागरी किनाऱ्यालगत केली जाते। म्हणजे ज्या ठिकाणी समुद्राचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी या प्रकारची मासेमारी केली जाते। मासेमारीच्या वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारीचा वाटा हा 40% आहे। आता आपण बघू या
सागरी मासेमारीमधून कोणत्या प्रकारचे जलचर आपल्याला सापडतात ते? तर पहिला आहे वशी, बांगडा, कोंबिल, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर जे आहे तर ते अरबी समुद्रामध्ये सापडतात. बघा, आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये वशी, बांगडा, बोंबिल, सुरमई, पापलेट, झिंगे यासारखे मासे आणि जलचर सापडतात. आता आपण बघू बंगालच्या उपसागरामध्ये कोणत्या प्रकारचे मासे आणि जलचर सापडतात. तर यामध्ये शेवंडे, लंबी चकई तिला क्लूपिड्स असं म्हणतात आणि रावस इत्यादी जलचर हे बंगालच्या उपसागरामध्ये सापडतात. आता पुढचा प्रकार आहे मासेमारीतला गोड्या पाण्यातील मासेमारी. नदी, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी हा व्यवसाय चालतो. आता गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये कोणत्या प्रकारचे मासे आढळतात? तर बघा, कटला, रोहू, पंकज आणि शिपला यासारखे मासे हे गोड्या पाण्यामध्ये आढळत असतात. आता देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पन्न हे गोड्या पाण्यातील मासेमारीतून आपल्याला मिळत असते. बघा, आता वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारीचा वाटा हा 40% आहे आणि गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा हा 60% आहे. म्हणजे भारत आणि ब्राझीलची तुलना करता ब्राझीलमध्ये जास्त किंवा बहुतांश ही सागरी पाण्यातील मासेमारी हा व्यवसाय चालतो, पण भारतामध्ये सागरी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच त्यातून उत्पादनसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते.